घाटपुरी नाका येथे स्थिर संरक्षण दलाने निवडणुकी नाकाबंदीच्या अनुषंगाने 4,49,000 रुपये सहित इंडिका कारला ताब्यात घेऊन पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकारी व इन्कम टॅक्स अधिकारी द्वारा कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार निवडणूक निर्णय अधिकारीच्या स्थिर दलाने 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 नाकाबंदी केली असता पांढऱ्या रंगाच्या इंडिका विस्ता क्रमांक MH28V10545 थांबविले असता कारमध्ये किनगाव जट्टू निवासी कॉन्ट्रॅक्टर सुरेश परसराम जाधव बुलढाणा येथून जलगाव जामोद MIDC होऊन जात होते. नमस्कार, आज रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघातील घाटपुरी नाका येथील आमचे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमचे अध्यक्ष हेड कवाडे व त्यांच्या पथकाने संध्याकाळी सुमारे 4 वाजेच्या आसपास एक व्हाईट इंडिका गाडी त्यांच्या टीमद्वारे चेकिंग होत असताना व्हाईट इंडिका गाडीला अडवले. त्यावेळी तपासणीच्या वेळी त्यांना 4,49,000 रक्कम त्यांना आढळून आली. सदर आढळलेल्या रकमेबाबत तपासणी केली असता त्या कारचालकाने असं सांगितलं, वाहन चालकाने, की तो बांधकाम व्यावसायिक आहे व बांधकामाचे साहित्य घेणे व मजुरांची मजुरी देणे याकरता ती रक्कम त्याने बाळगलेली आहे असा त्यांनी खुलासा केला. मात्र आपल्या ज्या निवडणूक काळात कॅश सीझरचे जे आपले नियम आहेत त्यानुसार 50,000 वरची कॅश असल्या कारणाने आपल्या टीमने सदर टीमच्या पूर्ण टीमने व त्या अध्यक्षांनी पंचनामा करून सदर कॅशचे सीझर केलेले आहे. सदर कॅश ही जमा करून घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया खामगाव येथून त्या पूर्ण रकमेचे विवरण म्हणजे कुठल्या किती नोटा म्हणजे कुठल्या नोटा आहेत त्या व कशा प्रकारच्या नोटा आहेत त्याचंही विवरण घेतलं आहे. त्यामध्ये 500 रुपयाच्या 300 नोटा, 200 रुपयाच्या 125 नोटा, 100 रुपयांच्या 1,500 नोटा व 50 रुपयांच्या 2,480 नोटा असे एकूण 4,49,000 रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. आता सदर जप्त केलेली रक्कम नियमाप्रमाणे खामगाव ट्रेजरी येथे जमा करण्यात येईल व सदर रक्कम तसेच केलेला पंचनामाचा अहवाल हा जिल्हा निवडणूक खर्च सनियंत्रण समिती यांच्याकडे पुढील कार्यवाहीत पाठवण्यात येईल. सदर रक्कमच्या बाबतीत जेव्हा विचारणा केली असता सदर मालकाने सांगितले की सदर रक्कम ही जिजामाता महिला नागरी सहकारी बँक बुलढाणा येथून 2,75,000 व आदित्य अर्बन पतसंस्था बुलढाणा येथून 1,74,000 रुपये रक्कम काढली असल्याबाबत सदर व्यक्तीने आपला खुलासा केलेला आहे. आता या बाबतीत काय जी शहनिशा आहे ती आपली जिल्हा निवडणूक खर्च सनियंत्रण समिती येथून पुढे कारवाई करेल. स्थिर संरक्षण दल प्रमुख निखिल अशोक कवाडे यांनी संशयाच्या आधारावर कारला थांबविले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रफीक शाह, राहुल इंगडे, सागर मोरे यांनी कारची चेकिंग केली असता कारमध्ये 4,49,000 रुपये हस्तगत केले आणि कारचालक राम भिकाजी जायवान किनगाव जट्टूच्या सोबत कारला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस अधिकारी DO गजानन चोपडे, PSI मनोज सुरवाडे, बालू कुलकर्णी यांनी चौकशी केली असता कॉन्स्टेबल सुरेश जाधव यांनी म्हटले की पैसे जलगाव जामोद मजदुरासाठी घेऊन जात होते, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांची सूचना न लक्षात घेऊन कारने या प्रकारे एवढी रक्कम घेऊन जाणे बरोबर नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता समोरची कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी आणि इन्कम टॅक्स अधिकारी करेल अशी माहिती पोलिसांनी दिली. ही माहिती खामगाव येथून RNU चे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.